सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विट्यात रास्ता रोको, मागण्या मान्य न झाल्यास महावितरणची कार्यालये पेटू, महेश खराडे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विटा येथे रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांना सलग 10 तास दिवसा वीज मिळाली पाहिजे, वीज कनेक्शन तोडणी थांबली पाहिजे, वाढीव वीज बिल रद्द झाली पाहिजे, शेतकऱ्यांना 15 दिवसात उसाचे बिल मिळाले पाहिजे, तसेच वजनातील काटामारी थांबली पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, तसेच मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील महावितरणची कार्यालये पेटू, असा इशारा महेश खराडे यांनी यावेळी दिला आहे। शेतकऱ्यांना सलग 10 तास दिवसा वीज मिळाली पाहिजे, वीज तोडणी मोहीम थांबली पाहिजे, वाढीव वीज दर वाढ रद्द झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या उसाला 15 दिवसांमध्ये बिल मिळालं पाहिजे, त्याचबरोबर वजनातली काटामारी थांबली पाहिजे आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विटा येथे विटा कराड रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळं चारही बाजूला प्रचंड वाहनाच्या रांगा लागल्या आणि वाहतूक विस्कळीत झाली। मात्र आज अधिवेशन सुरू आहे आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यामध्ये विटा, तासगाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, शिराळा, लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठे मंकाळ आणि जत म्हणजे तालुक्याच्या सर्व ठिकाणी हे रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला। राज्य सरकारनं या आंदोलनाची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा राज्य सरकार राज्यामध्ये उद्रेक निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील। सांगली जिल्ह्यामध्ये उद्रेक झालेल्या शेतकऱ्याने कसबेडीग्रजचं कार्यालय पेटवलेलं आहे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साप सोडलेले आहेत। अद्याप ही मागणी यापुढच्या काळामध्ये तात्काळ मागणी मान्य झाली नाही तर जिल्ह्यातली सगळी कार्यालयं आम्ही पेटवून देऊ, सगळ्या कार्यालयामध्ये साप सोडू। जर दिवसा वीज आम्हाला मिळत नसेल, आम्हाला जीवावरती उधार होऊन शेती करावी लागत असेल तर दुसऱ्यालाही जगू आम्ही देणार नाही, कारण आम्ही रात्री पाणी पाजायचं, त्यामध्ये बिबटे असेल, रानगवे असतील, रानरेडे असतील, अस्वल असेल, कोल्हे असतील, या शॉर्ट सर्किटमुळं पाण्यामध्ये शॉक उतरणं असेल, यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे। मग शेतकऱ्यांनाच धोक्यात जीव घालून शेती करायची असेल तर यापुढच्या काळामध्ये प्रशासनालाही आम्ही धोक्यात जीव घालू, आम्ही त्यांचीही कार्यालय पेटवून देऊ आणि त्यांच्याही कार्यालयामध्ये विषारी साप सोडू।